हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला जिलेबी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. वेलचीची पूड, पाणी, पाक करण्यासाठी साखर, मैदा, बारीक वाटून घेतलेली उडदाची डाळ, खायचा कलर आणि बेकिंग पावडर. आपण आता जिलेबीसाठी लागणारे पीठ बनवायला घेऊया. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा, 1/4 कप मैद्यात आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत. ती टाकायची 1/2 चमचा. नंतर आपण याच्यामध्ये खायचा कलर टाकणार आहोत. नंतर उडीद डाळीचे मिश्रण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. उडीद डाळ 2 तास भिजत ठेवायची किंवा तासभर भिजत ठेवायची आणि नंतर अशी बारीक अशी वाटून मिक्सरवरती जिलेबी करण्यासाठी घ्यायची. सर्व मिश्रण आपण आता एकत्र करायचे. कलर कमी पडत असेल तर आपण वरून टाकू शकता आणखी कलर. आपले पीठ तयार झालेले आहे. पीठ जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त घट्टही नाही करायचे. पीठ जर जास्त पातळ झाले तर तेलात जिलेबी पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे पीठ असं मीडियम करून घ्यायचं. हे पीठ 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून आता आपण जिलेबीसाठी पाक तयार करणार आहोत. हे पीठ असंच झाकण ठेवून ठेवायचं 5 ते 10 मिनिटासाठी. प्रथम आपण गॅसवरती पातेलं ठेवायचं. पातेल्यामध्ये आता आपण पाणी ओतणार आहोत. पाणी ओतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत. एक तारी पाक बनेल इतकं आपण पाणी आणि साखर वापरायची आहे. थोडक्यात जर 1/2 किलो साखर असेल तर त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी कमी घ्यायचं. तोपर्यंत आपण जिलेबी तळायची तयारी करूया. आपण जिलेबी तळण्यासाठी तेल किंवा तुपाचाही वापर करू शकता. मी तेलाचा वापर केलेला आहे आणि आता कढईमध्ये तेल ओतलेले आहे. आता आपण जिलेबी कशी टाकायची ते पाहूया. आपला पाक तयार होत आहे. पाकात आता 2-3 चमचे दूध घालायचे, म्हणजे साखरेमध्ये जी घाण असेल ना ती वरती येते. थोडंसं मी दूध घालत आहे याच्यात, 2 ते 3 चमचे. आपला 1 तारी पाक तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत आणि थोडा खायचा कलर. आपण पाहू शकता अशा प्रकारे हा पाक तयार करायचा आहे. आता आपण जिलेबी तळून घेऊया. आता आपण जिलेबी, मी
हा प्लॅस्टिकचा कोन तयार केलेला आहे आणि त्याच्या मार्फत जिलेबी टाकणार आहे. आपण जिलेबी सोडूया तेलामध्ये. अशा प्रकारे जिलेबी आपण तळून घेतलेली आहे आणि ती आता पाकामध्ये मुरत ठेवायची थोडा वेळ आणि नंतर पाकातून बाहेर काढायची. आता मी पाकामध्ये जिलेबी सोडत आहे. अशा आपल्या खायला तयार असलेल्या जिलेब्या. ही जिलेबी झटपट बनते. तुम्ही हे नक्की करून बघा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.